सारख्या दहा बस एकशे आठ मध्ये आमच्या अँब्युलन्स मध्ये तिकडे बस सपोर्टिव्ह स्टाफ इथला जो आहे डॉक्टर लोक येणार ते हायरे पूर्ण ब्लॉक असते सर स्टाफ येणार त्यांचं टेंट राहण्याचं तिकडेच कर करा ते मागच्या बाजूला वर्षानुवर्षे महाराजांच्या काळापासून शिवकालीनपासून आतापर्यंत नवरात्री महोत्सव आपला ह्या ठिकाणी साजरा केला जातो. तसंच पंढरपूरला सुद्धा आषाढी वारीनिमित्त शेकडो वर्ष पालखीची परंपरा आहे, आपल्या वारीची परंपरा आहे. अशा पद्धतीचं मला वाटतं हे प्रथमच अशा इतक्या मोठ्या प्रमाणातलं आरोग्य शिबिर ह्या तुळजापूर नगरीमध्ये भरतं आहे. जवळपास माझ्या अंदाजानं 10 ते 15 लाख लोक ह्या ठिकाणी ह्या दर्शनानिमित्त येतील. आणि शेवटचा जो आपला कोजागिरी पौर्णिमेचा दिवस असतो त्याचा आदला दिवस कोजागिरी पौर्णिमा आणि दुसरा दिवस म्हणजे असे 3 दिवस, अशा 3 दिवसाचं जवळपास आम्ही अपेक्षित धरले 5 ते 7 लाख लोकांची आरोग्य तपासणी त्या शिबिराच्या माध्यमातून होईल. 2 मुद्दे वेगळे आहेत. आज आम्ही आमच्या खात्यामार्फत 19 असे सेंटर केले आहेत, PSC उभारणी नव्याने केले आहेत, काही ICU उभा केले आहेत. ह्या मंदिराच्या संकुलामध्ये सुद्धा आमचे ICU आहेत, सिंगल बेडचे आहेत, 5 बेडचे आहेत, 10 बेडचे आहेत, एक्झिटला आहेत, एंट्रीला आहेत. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून हे नवरात्री महोत्सवामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचं जे काही त्या ठिकाणी लोकांना सेवा लोकांना घेऊ वाटते त्या ठिकाणी फर्स्ट एड ह्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी पुरवलं जाईल. आणि शेवटचे 3 दिवस जो खाली तुम्ही बघितलं महारोग्य शिबिर त्याचं नियोजन केलेलं आहे. ह्या ठिकाणी जवळपास 10 ते 15 बाईक ॲम्ब्युलन्स, कारण गर्दी प्रचंड असणार आहे. रुग्ण समजा एखादा कोणी अति सिरियस झाला तर त्याला 4 व्हीलर किंवा आपलं रुग्णवाहिका येणार नाही, म्हणून बाईक ॲम्ब्युलन्स नावाचा प्रकार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आरोग्य दूत त्या ठिकाणी नेमलेले आहे. आणि माझ्या पक्षाचे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं जवळपास 2000 स्वयंसेवक माझे पदाधिकारी ह्या ठिकाणी नेमतील, स्वतः त्या ठिकाणी 24/7 सेवा उपलब्ध करून देतील. आणि आमच्या पक्षासाठी आणि आमच्यासाठी आणि माझ्या आरोग्य खात्यासाठी मिळालेली ही संधी आहे सर्व रुग्णांची सेवा करायची, आणि ती कदापि आम्ही सोडणार नाही. आणि तुम्हाला हे 3 दिवस झाल्यानंतर 27, 28, 29 जो 3 दिवसाचा महारोग्य शिबिर झाल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्ण आकडेवारी मिळेल. आत्ता सध्या जे काही आरोग्य शिबिर चाललेले आहेत त्या त्या ठिकाणी तपासण्या चालल्या आहेत, त्याची डेली प्रेस नोट माझ्या आरोग्य विभागातर्फे डेली प्रसिद्ध केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.